खिलाड़ी आय केअर चष्मे वाले चष्मा आणि सनग्लासेस बनवायचा आहे तर फक्त खिलाड़ी आय केअर मध्येच। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-34-52 89-56-333-888। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी 14वा वित्त आयोग अंतर्गत विविध विकास कामांसाठी 16,27,971 रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांचं भूमिपूजन मंगळवारी 11 डिसेंबरला सकाळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झालं। तर यावेळी पिंपरणे गावच्या सरपंच इंद्रायणीताई वागचवरे, उपसरपंच अजित देशमुख, सुधाकरराव रोहम, भागवत ठोंबरे, सतीशराव देशमुख, मंजाबापू साळवे, ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल, गंगाराम वागचवरे, अरुण देशमुख, राजेंद्र देशमुख, किशोर जोरवेकर, उत्तम भालेराव, शोभाताई ठोंबरे, अर्चना खंडागळे, संतोष वागचवरे, उत्तम नाना राहींच, ग्रामसेवक सुनील शेळके यांची उपस्थिती होती। 14वा वित्त आयोग अंतर्गत पिंपरणे येथील इंदिरानगर भिल्ल वस्ती आणि वागचवरे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 5 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालयाचं विस्तारीकरण करण्यासाठी 2 लाख रुपये, इंदिरानगर येथील समाज मंदिर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी 4 लाख रुपये, रोहम वस्ती अंगणवाडी कंपाऊंड करण्यासाठी 1,50,849 रुपये आणि प्राथमिक शाळा गावठाण सुशोभीकरण करण्यासाठी 3,77,122 रुपये असा एकूण 16,27,971 रुपयांचा निधी मंजूर झालाय। राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व विकास कामं सुरू करण्यात आली आहेत। ही सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून जनतेच्या कामांना आपण प्राधान्य देणार आहोत असं यावेळी सरपंच इंद्रायणी वागचवरे यांनी म्हटलंय। पिंपरणेतील इंदिरानगर भिल्ल वस्ती व वागचौरी वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे, पिंपरणे येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे, इंदिरानगर येथील समाज मंदिर संरक्षण भिंत बांधकाम करणे, रोम वस्ती अंगणवाडी कंपाऊंड आणि 5 प्राथमिक शाळा गावठाण सुशोभीकरण या 5 कामाचं उद्घाटन आम्ही आज येथे केले। सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या हजेरीत केलेलं आहे आणि ह्या कामाचा आम्ही पाठपुरावा पूर्ण करू आणि रणजित भाऊ देशमुख आणि इंद्रजित थोरात यांचे इथं उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते। घेतलेले ते सगळे ई टेंडरिंगच्या माध्यमातून केलेले आणि कारभार स्वच्छ राहील असं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। विविध कामाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे। त्याप्रसंगी आपल्या दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख साहेब आणि यशोधन आणि आपल्या कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांच्या हस्ते आज आम्ही गावामध्ये एक छोटेसे कार्यक्रमांचं अत्यंत चांगल्या रीतीनं भव्य दिव्य असं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने हे जे बांधकाम आहे, हे जे कामं होणार आहे, हे 14वा वित्त आयोग यांच्या अंतर्गत ही कामं शासनाने आणि आपल्या गावाने इथं मान्यता दिलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरणे येथील इंदिरानगर भिल वस्ती आणि वागचौरी वस्ती तो जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे, येणार आहे। पिंपरणे येथील ग्रामपंचायत कार्यालय जे आहे त्याचं विस्तारीकरण, त्याचा वरचा एक मजला वाढवायचा आहे, तेही काम या अंतर्गत आम्ही सध्या वित्त आयोगाच्या मार्फत आणि करणार आहे। आणि ग्रामपंचायत कार्यालयाचं एक सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय एक आधुनिकीकरण तिथं आम्ही घडवणार आहेत आणि चांगल्या रीतीचं काम त्या ह्याच्यामध्ये होणार आहे। तिसरी गोष्ट इंदिरानगर येथील समाज मंदिर जे आहे त्याची जी भिंत राहिलेली आहे चौरस याच्यामधली, ती भिंतीचं देखील बांधकाम याच वित्त आयोगाच्या मार्फत करणार आहे। चौथं काम जे आहे रोमोस्ती अंगणवाडी, त्या अंगणवाडीचं कंपाऊंड, त्या कंपाऊंडला देखील जे काही आहे त्याला देखील मान्यता देऊन त्याही कामाची आज सुरुवात केलेली आहे। आणि प्राथमिक शाळा गावठाण सुशोभीकरण, आपल्या गावची जी शाळा आहे त्या शाळेचे सुशोभीकरण करणं, तिला सुसज्ज करणं, चांगल्या रीतीनं आधुनिक पद्धतीचं बांधकाम तिचे हे करणं, अशा रीतीनं विविध कामाचं आज उद्घाटन इंद्रजित भाऊ थोरात आणि आमचे रणजित देशमुख या दोघांच्या हस्ते आज झालेलं आहे। त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व आमचे
सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनी इथे अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम आज पार पाडला आणि म्हणून मी आज या ठिकाणी इंद्रजीत थोरात आणि रणजित देशमुख यांचे मनापासून आमच्या ग्रामस्थातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. तर याप्रसंगी दिनकर ठोंबरे, मुरलीधर बागुल, कुंडलिक ठोंबरे, राहुल बागुल, इंजिनियर सचिन जोरवेकर, इंजिनियर सचिन राहिंज, इंजिनियर अक्षय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ गायकवाड, अरुण राहिंज, नवनीत देशमुख, शिवराम वाकचवरे, गोरख करपे, रामा गायकवाड, चेअरमन रवी रोहम, निलेश चत्तर, विनायकराव देशमुख, निलेश बागुल, सोमनाथ खंडागळे आदींसह ग्रामस्थांची हजेरी होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.